आता पाहूयात सविस्तर बातम्या। मंचर नगरपंचायतीची घोषणा अजूनही राज्य शासनाने केली नाही। तळ्यात मळ्यात अशीच परिस्थिती नगरपंचायतीची सध्या आहे। मंचर ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे। ग्रामपंचायत की नगरपंचायत निवडणुकीसाठी सामोरं जावं लागणार याविषयी इच्छुक उमेदवार आणि नागरिक देखील संभ्रमात आहेत। दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांनी मंत्रालय पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळं नगरपंचायत होणार असा आत्मविश्वास मंचरकरांचा वाढला होता, पण श्रेयाची लढाई होऊन 10 दिवसांचा कालावधी लोटला। अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा शासनाकडून झालेली नाही। याउलट मावळ तालुक्यातील देहू ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालंय। दिग्गज राजकीय नेत्यांचा फौजफाटा असूनही मंचर नगरपंचायतीची घोषणा होत नसल्यानं नागरिकांचा संभ्रम वाढलाय। त्यातच भरीतभर म्हणून मंचर ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। त्यामुळं मंचरकर ग्रामपंचायतीच्या की नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जाणार याविषयी प्रश्नचिन्हच आहे। दरम्यान मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगरविकास खात्याकडून अधिसूचना तपासणीसाठी न्याय आणि विधी विभागाकडे पाठवण्यात आली आहे। तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नगरविकास विभागाला याबाबतची नगरपंचायतीची घोषणा करता येईल। पण मंचर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं मोठा पेचप्रसंग निर्माण झालाय। त्यासाठी प्रथम रितसर निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल। आयोगाच्या मान्यतेनंतर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागेल। त्यानंतरच नगरपंचायतीचे अधिकृत घोषणा शासनाला करता येईल। त्यामुळं या अवघड परिस्थितीमधून कसा मार्ग निघणार याकडं मंचरकरांचं लक्ष लागून राहिलंय। डॉक्टर अतुल साबळेसह नितीन थोरात, झूम ऑन न्यूज, आंबेगाव।